नमस्कार, मी स्नेहल परब, आपली कोकणकरणी. आज आपण जाणार आहोत रेडीच्या गणपतीला. सर्वजण फॅमिली मिळून जाणार आहोत. समोरची गाडी आहे ना, त्यांनी आता आम्ही जाणार आहोत रेडीचा गणपती बघायला. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आंदुर्ले बाजारातून गाडी सोडली आहे रेडीला जायला. येते अवनी. कधी आता आम्ही तेंडोली मार्गे वेंगुर्ला जाणार आहे. डोंगर भाग आहे, पूर्ण डोंगराळ भाग आहे. Thank you.
दाबोली नाका वेंगुर्ला ला चालू आहे हे आता करतो मग पूर्ण वेंगुर्ला बाजार म्हणून ती तो बघ परत समुद्र दिसला आपण चढण समुद्र किनारी दिसत देव मारुती मंदिर शाळा देखोबाचे मंदिर आहे ते रेडीचा गणपती आता 6 किलोमीटर वरती हॅलो
स्वामी समर्थ मठ छान असे पायऱ्या बांधलेले आहेत. शेवटी आपण रेडीच्या गणपतीला पोचलोय. प्रवेश करत आहे. इथे वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती आहेत. इथे ग्रामस्थळाला जो चमत्कार झालाय, मूर्ती प्रगट होण्याचा चमत्कार, त्याची कथा लिहिलेली आहे. मंदिरातील खांबांना कॉपर बेस कलर केलेला आहे, त्याचा लुक दिलाय. गेल्या महिन्यातच कलश स्थापना झाली आहे. समुद्रकिनारी जायला इथून आपण पायऱ्याने उतरून थोडी पायवाट चालून समुद्रकिनारा दिसतो. वेंगुर्ल्याचा समुद्र आहे. रेडीचा गणपती आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. तिथून थोडंफार दिसतं. किनारा लागलाय थोडा. छान संत अशा लागला.
मंदिराकडे जाते. कलश स्थापना झाली आहे. गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच हा स्वामींचा मठ आहे. सुंदर असा मठ आहे. विविध रूपे आहे तिथे प्रार्थना. विठोबा मंदिर वेंगुर्ल्याचं विठोबा मंदिर आता मी आता आलो आहे. आजूबाजूला प्रसादाचे दुकान लावले. गारेगार आमचा परतीचा